आता कस तुम्ही मुक्ताला आता नाही म्हणू शकत नाही. परत तेच काय झालं? मी तुम्हाला नावानेच आग मारतोय. थांबू काका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्याच आहात. या घरातल्यांनी मला सून समजू दे नाही तर नको समजू दे, तुम्ही मला मुक्ताच म्हणायचं. नाही ना, ते सून बाय काय माहित नाही, पण तुम्ही आता छोट्या मालकांच्या बायको झालात, म्हणजे आमच्या छोट्या मालकीन बाई. तुम्हाला मान दिला नाही तर काय फायदा? थांबू काका, मी आधी या घरात राहत होते, माझी किती मदत करायचा, किती जीव लावायचा. जागा बदलली, नाती बदलली, तरी माणसं तीच राहते, माई तशीच राहते. प्रयत्न करेन म्या, जमलं झालं अवघडच आहे. ये तुम्ही नवरात्रीत आलीस तेव्हा आई भवानीच रूप वाटत होतीस, आणि आता सरस्वतीच रूप वाटते ग, शांत सुरेल, आपल्या बोलण्यातनं सूर छेडणारी, वागण्यातून फुलं उधळणारी. तुझी ही भरभरून किरेम करण्याची, लहान मोठ्या समद्यांचाच आदर करण्याची सवय या घराच एक दिस मंदिर करणार बघ. आजी, तुम्ही मावलाईच कौतुक करताय, मी हाय तशीच आहे, वेगळं काहीच नाही. हाय का, ज्यासाठी आले होते ते बोलायचंच राहिलं. काय ग? एका गोष्टीसाठी तुमची परवानगी पाहिजे नव्हती. कशासाठी ग? मोठी आई जशी देवीची रोज पूजा करतात तशी मला पण करायची. त्या वेगळं राहिल्यापासून देवी आईची कोणी पूजाच केली नाहीये. अगं मग कर के, वाट कसली बघती आहेस? अगं असं समज ही वैजंतीचीच इच्छा आहे, पण ह्या कपड्यात नाही करायची. म्हणजे? मला काही कळालं नाही. म्हणजे आवरून सावरून साडी घालून मग पूजा कर, जणू सरस्वती आई भवानीची आरती म्हणतीये असं वाटलं पाहिजे. ह्या गे साड्या, समजा तुझ्यासाठीच आहेत. माफ कर आजी, घरात हल्ली देवी आईची पूजा होत नाही, मोठी आईंनी पूजा केली पाहिजे, त्यांना तेच सांगायला चालले होते. अशी परंपरा नाही मोडायला पाहिजे ना. ए, ते परंपरा वगैरे काय ते आम्ही बघून घेऊ, तुझा ठीक आहे. मग मोठी आई जशी पूजा करतात तशी तुम्ही पण करा. चला. येते मी. माधवी, वहिनीच्या नावाखाली हिदी देवीची पूजा केली तर करू दे ना. मग करू दे ना. करू ती ना, काय वेळी आहेस का? अगं देवीची पूजा म्हणजे ह्या घरातली सून करते, तिला सुनेचा अधिकार द्यायचा नाहीये ना आपण. मग हो हो ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं? आपण कसे चुकीचे आहोत हे प्रत्येक वेळी दाखवत आली आहे ही. आपण काय ऐकायचं हिच? कोण आहे कोणी? हिच्या अति शहाणपणाचे प्रेक्षक का बनताय? ही डोंबाराचा खेळ मांडणार आणि आपण बघत बसायचा? आता इथे अजिबात कोणीच थांबणार नाही, कारण आता आरती होणार नाही. मुक्ता, परत सुरू कर आरती. आली आली, हिचीच कमी होती. ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ देत.
ज्यांना देवीचा अपमान करायचा असेल त्यांना करू द्या. तू आरती सुरू कर. नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो. औट कोटीचा मुंडा घेऊन सांगा ते हो. सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो. हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो. ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो. सुरवर करीती निरंजन परिकर हो. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवास. अरे रावदादांना जर का हे कळलं तर काय करतील माहिती ना तुम्हाला? अरे वळ उठतील वळ. मदत करशील तिला? नको दादा नको. दादा नको. नको दादा नको. दादा नको. नको नको नको. अरे बोला ना, तुमची गाडी पुढे ढकला. हेच म्हणजे यातलं दादाला कुणीच प्लीज काही सांगू नका, नाही तर फार ते हे असं होईल रे, सगळं अवघड होईल. कोणीच काही सांगू नका दादा, प्लीज तू पण काही सांगू नकोस. आता मी तर कोणाला काही सांगूच शकत नाही. स्वतःच्या हाताने कोण कुराण मारून घेईल पायावर? अरे युवराज, तू सुद्धा सांगू नकोस रे बाबा, नाही तर तुझ्या हाताने तुझ्या बापाला रट्टे मारायला सुद्धा कमी करणार नाहीत ते. अगं आई, मी जरी शांत राहिलो तरी आर्या रेणुका अंबिका त्या त्या कशा शांत राहणार? अरे देवा, कोणीतरी सांगणारच. आणि तुम्ही कितीही लपवा, दादांना कळणार हे नक्की. भाऊच्या अशा वागण्यामुळे माधवीचा संसार आता तलवारीच्या धारे मनालाय. आता दादा काय त्यांना सोडणार नाही. अगं बाई, अगं बाई, म्हणजे आता आपणच दादाच्या मर्जीतले राहिलो. आपण ना आपण असंच एकत्र एकजुटीने राहूया. असंच जर आपण एकत्र एकजुटीने राहिलो ना, तर लवकरच आपल्याला हवंय ना ते आपण मिळवू. बरोबर आहे मामा. अगं ते म्हणतात ना, हम होंगे कामयाब एक दिन. अगं बाई, किती गं, किती हुशार आहे. आपल्याला जिंकायचंय मला. हो मम्मा, मग होगी शांती चारोर. अग हे पण होईल. होईल होईल. पण मम्मा, त्यासाठी ना आपल्याला तिघांना ना हातात हात घालून चालावं लागेल. अग पुढे म्हटलंय ना, हम चलेंगे साथ साथ डाले हातो मे हात. अंबिके हिला आवर, नाहीतर ही पूर्ण गाणं म्हणेल. पप्पा, ते गाणं नाहीये. हे गाणं नाहीये, समूह गीत आहे. आणि ते आपल्याला तिघांना मिळून म्हणावं लागेल, तरच यश मिळेल ना. म्हणा म्हणा, हम चलेंगे साथ साथ डाले हातो मे हात. हे घे हे घे हे, या गाण्यावर ना रील्स आहेत. हो, खूप ट्रेंडिंग वर येतला. खरं? हो, मला कसं माहिती. मंजूर
चॅलेंज स्वीकारणाऱ्यांनी कामाला लागायला हरकत नाही. तुमच्याकडे 8 ते 10 तास आहेत, काय करायचे ते करा. स्वतःच्या जीवावर उडण्याची वेळ सुरू होतीये आता. उडत सर. चलो मी आलोच. वा छान भाऊ, वा मस्त. देव पावला ग बाई. एक मिनिट हा, मी आलेच. माधवी काय आता दादा फोनवर काय म्हणाला ग? काय आज घरात काहीच जेवण शिजणार नाही. हो पण तळेल चालेल ना. म्हणजे घरात काहीच पडणार नाहीये. पण हा समोर नाश्ता आहे ना, हा आपण खाऊच शकतो ना सगळे. हो जया, जे समोर आहे ते खा लवकर. पण थोड्या वेळाने भूक लागल्यानंतर पण हेच खायचं का? त्याची काळजी करायची गरज नाहीये. आपण जेवण आज बाहेरनं मागूयात. काही लोकांना धडा शिकवण्यासाठी दादांनी योग्य निर्णय घेतलाय. अरे पण ते भाऊसाहेब नगरकर, तुझे वडील आहेत कुठ? आई सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. म्हणजे? म्हणजे ते आउट हाऊस मध्ये गेलेत सारंग आणि मुक्तावरती लक्ष ठेवायला. अगं दादांचं चॅलेंज स्वीकारून ते कोणती लबाडी तर करत नाहीत ना हे बघायला गेलेत. म्हणजे बाहेरून पैसे आणतील उधार घेऊन आणि सांगतील आम्ही कमवले म्हणून. अरे काय सांगतोस काय, त्यांनी एवढा विचार केला? म्हणून म्हटलं ना तुझा विश्वास बसणार नाही. खरंच रे बाबा, नाहीच बसत आहे. हे देवी आई त्यांना असंच गुंडा पुरुष करून ठेव ग बाई. तुझे 11 मंगळवार करेन ग आई. आई मला तर त्यांचा पहिल्यांदा अभिमान वाटतोय. मला तर काय वाटतंय काय सांगू तुला मी. पण बरं झालं आता रावदादांना सांगायला खूप काही मिळालं. असं मीठ मसाला लावून सांगूया ना की या दोघांना आपण घरात आणि आउट हाऊस मध्ये झापलं म्हणून. तुम्ही दोघही माफ करा मला, मी सगळ्यांसमोर तुमची शासा वागलो. ओ भाऊ काका, ते माफी काय मागताय? आपलं जसं ठरलं होतं तसं वागलाय तुम्ही. हा ओके, म्हणूनच मी म्हणते तुम्ही माझ्या अण्णांसारखेच आहात. तसंच इनम्र, दयाळू, मायाळू तुम्ही असला ना की ते काय माझ्या सोबत असंच वाटत राहतं मला. आणि भाऊ काका, अहो काय अनबिलिव्हेबल ऍक्टिंग केली यार तुम्ही. म्हणजे आधी मला असं खरंच वाटलं की आता काका येणार आणि आपल्या बाजूला बसणार, नंतर अचानक तुम्ही असे काही चेंज झालात ना, मला वाटलं भाऊ काकांना काय झालं, ते खरोखर चिडले की काय? अरे आधी माझी सुद्धा तीही होत नव्हती, हिम्मत होत नव्हती. नंतर गायत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला, विचार केला मला कोणी या घरातून हाकलून दिलं ना तरी चालेल, पण त्या लेकराच्या वाट्याला हे नको, काय म्हणतो वनवास नको. आणि मग काय काका, हे बघा ह्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही, आम्ही दोघं तसं होऊच देणार नाही. फक्त कसं आहे ना, तुम्ही आम्हाला जो पाठिंबा देत आहे ना त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आपल्याला परत हे सगळं असं सावरासावर करायचा चान्स मिळणार. सारंग आता इथून पुढे तू बघच नुसतं काय होतंय ते. अरे रावसाहेब घरात नसताना
हा भाऊसाहेब कसा आता रावसाहेब बनून घर भर वावरतो बघच तू. काय काय तुम्ही म्हणणार. आणि हो मी काय म्हणतो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत ते तुम्ही ठेवा. अहो नाही नाही नको काका. अहो खरंच नको, आम्ही ठरवलंय तसंच करणार. हो सर, ते आमच्या लक्षात आलं नाही, पण बरं झालं ना आम्ही तिथे गेलो, कारण त्यांच्याकडूनच तुमचा रेफरन्स मिळाला. आणि खर तर मनापासून केलेला कुठलाच प्रयत्न कधी वाया जात नसतो. वा हे छान बोललात. तर तुम्ही संभळ वाजवता आणि तुम्ही फोटोग्राफी करता. हो सर. तुमच्या दोघांची ही कामं लग्न वाढदिवस अशा इव्हेंटशी रिलेटेड आहेत, आणि आता तर लग्नाचा सीझन पण चालू होतोय. मी एका फोटोग्राफरची ओळख करून देतो, त्याच्याकडे वेडिंग फोटोग्राफीची भरपूर काम आहेत आणि त्याला फोटोग्राफरची पण गरज लागते. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच. काय ना की अनेक लग्नात मंगलमय कार्यक्रमात सनई चौघड्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं लोकांना. तिथे मी संभळवादक देऊ शकतो आणि आज पण आम्रपाली कार्यालयात एक लग्न आहे, पण त्याआधी मला एकदा तुमचं वादक ऐकावं लागेल, म्हणजे मला तुमची रेंज काय याचा अंदाज येईल. मला संगीतातलं फार काही कळत नाही, पण तुमच्या वादनाचा प्रभाव पडतो की नाही हे मात्र मी नक्की सांगू शकतो, आणि तो जर तुम्ही पाडू शकलात तर तुमचं काम नक्की आहे. मला चॅलेंज देत होते. आले नाही अजून. आलेलं नाही आणि येणार पण नाही बरं का. ती येणार पण कुठल्या तोंडाने येणार ती. आता लाज वाटत असेल मला तोंड दाखवायला. तुला सांगतो मी, आता बघ तिला घरातनं असं फरफटत फरफटत दरवाजाच्या बाहेर हाकलून देतो की नाही बघ तू. अहो तुमचा कुर्ता खिशाकडे उसवला होता, शिवलाय, दामूकडे पाठवून देते, रात्री घालता येईल तुम्हाला. गरज नाही मला, माझं मी बघेन. काय झालं असे का बघताय माझ्याकडे. दादा आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो, म्हणजे मला असं विचारायचं होतं की मी आता घेऊ ना स्वयंपाक करायला. म्हणजे काय, अरे अख्खं घर तुझं आहे, स्वयंपाक घर पण तुझंच आहे. कळलं ना. तर छान स्वयंपाक कर, मस्त काहीतरी आज गोडा धोडाचं करा. कर कर. त्या दोघांचा पराभव आपण साजरा करूया, आनंद साजरा करूया. ही पराभूत जोडी आता इथे येईल असं मला वाटत नाही. कसली देते मानहानीच्या भीतीनं घरी सुद्धा येतील की नाही शंकाच आहे. नाही येणार. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही स्वकमाईनं भाजीपाला आणि किराणा घेऊन आलो, म्हणजे आम्ही जिंकलोय. तर ठरल्याप्रमाणे मुक्ता या घराच्या किचन मध्ये आज स्वयंपाक करणार आहे. हा आणि इतर सर्व बायकांनी आराम करायचा. आज मुक्ता जेवण करेल आणि तिचं जेवण बनवून झालं ना की आपण सोबत मिळून सगळ्यांनी मस्त जेवण करूया. दादा खरं सांगते,
मला माझ्या हाताने करून तुम्हाला सगळ्यांना जीव घालायला खरंच मनापासून आनंद होतो. तुम्ही वेगळा विचार करू नका. मुक्ता चल आपण कामाला लागूया. मुक्ता काळजी करू नकोस. अगं दादांनी शब्द दिलाय तुला, आज ते तुझ्या हातचं नक्की खाणार. हो की नाही दादा? मुक्ता चल आपण कामाला लागू. दादा त्या मुक्ताने किती सहज हरवलं ना तुम्हाला. तिला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागला आणि आता माझ्या आई वडिलांना दिलेला शब्द सुद्धा तुम्हाला पाळावा लागणार. मला माहितीये तुम्ही अशी वेळ नाही येऊ देणार, पण जर आलीच तर याची गरज पडेल. तोंडच बघत बसणार का वाढणार? बरीच काम पडली. हो दादा हो. मुक्ता पटकन वाढायला घेऊ. आशाताई आम्ही पण वाढतो ना. असू दे असू दे, आम्ही आहोत ना वाढायला. ते वाढण्यावरून आठवलं, माझी ना एक मैत्रीण होती पण तिची उंची ना वाढतच नव्हती. तिला कशावरून काही आठवत? मुलगी पैदा केले का किस्से? एक किस्से? किस्से ना माझ्याकडे खूप आहेत. माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात किस्से पाला पड गया. अरे हिला जयाताई, तू याकडे जे काही किस्से असतील ना मला सांगत जा, मला ऐकायलाही मजा वाटते. चालेल. त्या दिवशी आपण कामात असताना नाही हा. तू एक काम कर, तुला आठवलेले किस्से कुठेतरी वहीत लिहून ठेवत जा. आपण गप्पा मारायला बसलो ना की मला सांगत जा. हो हो हो, मला जसं आठवेल ना मी तसं लिहून ठेवेल. आठवल्यावरून आठवलं. मी तुझं जेवण ना खोलीत आणून देते. नाही मम्मा, मला दादा मामांना ना जेवताना बघायचंय. मी काय हात असं मानेच्या असं जेवणार आहे का मी? दादा तू शांत बस बघू. बर ठीक आहे. तू ते काय बोलायचं? वाढून झाले सगळ्यांना. दादा जेवायला सुरुवात करा.
आपण संपवेन असं म्हटलं नव्हतं मी. जे झाले ते इसरून जा, असं भरलं ताटावर उठू नये. मला अक्कल शिकवू नकोस, ते मलाही कळत. कळलं ना? मनाला पटलं तरच अन्न अंगी लागत. मी जिंकण्याच्या आनंदात नाहीये. वो लय मायेनी बनवली. उष्टी पडली तुझी माया. मुक्ता, हे बघ, ते अगं ते उष्ट वाया नाही जाणार, मी खाईन ते. अरे काय बोलतेस तू, हे उष्ट खाणार आहेस? स्वतःच्या वडिलांचं उष्ट खाल्लं तर काय बिघडते, मी खाईन. मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करतो. एवढासा बदल घडायला 7 पिढे लागल्या. ही तर नुसती नांदी आहे. मला दिसतंय पुढच्या 1-2 वर्षात या घरात प्रत्येक बाई मुक्ता असेल. बरं झालं बाई, माझ्या डोळ्यासमोर तू या घरात आलीस. मला घरात कामासाठी आलेल्या मुक्ताच्या नाही तर माझ्या नातसुनेच्या हातचं खायला मिळालं. आता मला कधीही मरण आलं तरी चालेल. आजी, असं काय पण बोलू नका. तुम्हीच तर माझी हिम्मत आहे. आपल्याला अजून लय गप्पा मारायच्या आहेत. भय भय हसायचंय, सोबत नाचायचंय, त्यामुळे असं अजिबात बोलायचं नाही. हा बर बाई, चुकलं माझ. चला जेवा, घ्या जेवा. हो मुक्ता, आई अण्णांची आठवण येते का? मोठी आईची लय आठवण येते. तुला किती वेळ समजवायचं? पैशावरून मला बोलायचं नाही. हातपाय झाडून अंग मोडून पैसे कमवण्यासाठी जन्म नाही झाला आपला. अंगावर धूळही न लागता झटपट पैसे कमवण्यासाठी जन्म झालाय माझा. या अगोदरही मी तेच करत होतो आणि या पुढेही मी तेच करणार. तेच करा, तेच केलं ना हा आयुष्यभर, म्हणून सगळं गमावून बसलो आपण. सारखी सारखी माझी इज्जत काढू नकोस. एक दिवस ह्या घरात मावणार नाही एवढा पैसा असेल माझ्याकडे. आणि परत जर का त्या मुक्ताशी माझी बरोबरी करशील ना, तर तुला खलबत्त्यात टाकेन आणि कुटेन. इकडे बघ, इकडे बघ. तुम्ही असे प्लीज बघू नका ना माझ्याकडे. मी जगाला जरी घाबरवत असले ना, देवी आईच्या आशीर्वादानं आजच्या कामाचे तर पैसे मिळाले, शिवाय पुढच्या कामाचे पण आगाऊ पैसे मिळाले. लगीन सराई सुरू होते ना म्हणून. बरं झालं, बरं झालं. एक मिनिट सर. हॅलो. हा सर बोला. काही नाही, उद्याच्या लग्नाची आठवण करून द्यायची होती म्हणून फोन केला होता. हा हो सर, लक्षात आहे मला. ते सप्तपदी, सुनमुख या महत्वाच्या विधींना संबळ वाजवायचा आहे. दॅट्स ग्रेट सर. सर आणि ते फोटोग्राफीचं बोललात का? हो तेच सांगणार होतो. मी त्या फोटोग्राफरला तुमची कॅन्डिड फोटोची आयडिया सांगितली आणि तुम्ही काढलेले मोबाईल मधले फोटो पण दाखवले. काय म्हणाले सर ते? त्याला ती आयडिया खूप आवडली. शिवाय तो म्हणाला, हा जर मोबाईल मध्ये इतके छान फोटो काढू शकतो तर मोठ्या कॅमेऱ्यावर तर कमाल करेल. तुमचं काम फिक्स झालं समजा. तुम्ही आमच्या टीमचा भाग झालात याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू सर. सर थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. बरं, उद्या 9 या ऑफिस मध्ये आपण इकडनं सोबतच निघू. हो सर, अगदी वेळेत पोहोचतो. ओके मुक्ता. अगं माझं काम फिक्स झालंय, त्यांना माझी फोटोग्राफी खूप आवडली. हो खरंच?
आजी आता मला जायला हवा, आशीर्वाद दे. वय 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 वय, बरं झालं बरं झालं, चांगलं काम करा, लय लय मोठं व्हा. माझ लय लय आशीर्वाद आहे तुम्हाला. यशवंत व्हा, जा तुम्ही. आलो जा. चांग आई देवी. सगळं असं मोकळं कसं काय? आपण त्याच जागेवर आलोय ना. हो ए, पण मुक्ता इथे बाहेर ऑफिसची पार्टी पण नव्हती. ऑफिस बदललंय की काय? कसं एका रात्रीत कसं बदलेल? कालच नाही का त्यांनी म्हटलं की सकाळी या आपण इथून सोबत जाऊ. एक मिनिट थांब, मी त्या सरांना फोन लावतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. फोन बंद आहे तो. अरे देवा, आता मी परत एकदा ट्राय करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. शिट, बंदच आहे तो. मुक्ता मला त्यांची भीती वाटते. हे बघ, आणि मी असं जर शांत बसलो ना तर ही भीती मला गिळून टाकेल. नाही नाही मुक्ता, मला त्यांना जाब विचारायलाच हवा, आणि तेही त्या सगळ्या लोकांसमोर जाब विचारायला हवा. तुम्ही जास्त चिडचिड करू नका, राग माणसाला काही सुचून देत नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या, आपण दुसरं काम शोधू. तो मुक्ता, आपण दुसरं तिसरं चौथं कितीही कामं शोधली ना तरी हा माणूस आपल्याकडून ते काम काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि मुक्ता इतकंच नाही, आपल्याला जे काम देतील ना त्यांना पण आयुष्यातून उठवून. अगं अशानं घाबरतील लोक आपल्याला, आपल्याला कुणी दारात सुद्धा उभं करणार नाही. मला त्याचंच जास्त वाईट वाटत आहे. आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. पप्याला विचारायला पाहिजे. वय थांब, त्याला फोन करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. बंद येतो, परत एकदा करू. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच्ड ऑफ आहे. हा पप्या पण ना, जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमका फोन बंद करून बसतो. कोणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. काय झालं? भाऊचा फोन बंद येतो म्हणजे मोठ्या मालकांनी तर. चल आपण पप्याकडे जाऊया. नको नको करून सोडले. ज्या कामामुळे मुक्ता त्या दिवशी इतकी ओढत होती ना, ते दादांनी कामच काढून घेतले. हो हो, नुसतं काम काढून घेतलं नाही तर ज्यांनी काम दिलं होतं ना त्याचं ऑफिसच बंद करून टाकलं. मी तर हे पण ऐकलंय की भीतीनं तो शहरच सोडून पळाला म्हणे. आता त्यांना कोणीही काम देताना 10 वेळा विचार करेल. किती मजा, म्हणजे घरातून रस्त्यावर आणि कामावर नाही रस्त्यावरच. वा वा, त्या मुक्तानी दादाला अजून ओळखला नाहीये. वाघ जसा आपल्या सावजाला असं तोंडात धरतो आणि खेळवून खेळवून संपवतो ना, तसा दादा मुक्ताला संपून टाकणार आहे. म्हणजे मुक्ताच्या मुजोरीची हवाच काढली म्हणायची दादांनी. तुम्हाला मनातल्या मनात अशा गिदगिल्या होत आहेत ना. हो नक्कीच, मुक्ताला आता घाबरवण्यासाठी नवीन काहीतरी आयडिया सुचली आहे तुम्हाला हो ना. नाही नाही,
मुक्ताला घाबरवण्यासाठी नाही. वैजंतीला घाबरलीस ना? हो, वैजंतीला दचकवण्यासाठी. नाही म्हणजे तसं मला काही वेगळं करायची गरजच नाहीये. ही बातमीच एवढी झटकेबाज आहे ना की कोणी दचकेल. मग मग कोण कोण आहे माझ्या सोबत? मी. घाबरलत ना? दादा दादा थांबा. दादा तुम्ही दुर्बल लोकांवर हात उचलायच्या आधी ना विचार करायला हवा होता. वाघानं वाघावर झडप घातली ना तर त्याला बहादुरी म्हणतात. वाघानं असं सशावर चालून जाणं याला फक्त त्याच्या ताकदीची मगरुरी म्हणतात. मला तुझा राग नाही येत. क्यू करावीशी वाटते. मला तुमची क्यू सुद्धा येत नाही. दादा इथून पुढे ना मी तुमच्यावर प्रेम करू शकतो ना तुमच्याशी आपुलकीनं बोलू शकतो. मी फक्त तुमचा तिरस्कार करू शकतो. तिरस्कार? हो तिरस्कार. दादा मला ना तुमच्या ह्या वागण्याची किळस येते. अहो तुम्ही मला तुमचा चेहराही बघायचा नाही. इथून पुढे तुम्ही जगलात का मेलात का काहीच फरक पडणार. एक शब्दही बोल, एक शब्दही बोल. दादा मला तुमचा आवाज पण ऐकायचा नाही. आणि लक्षात ठेव पप्प्याच्या कुटुंबाला खर्चटलं जरी ना तुम्ही बोलून नाही दाखवणार. जे करायचंय ना ते करून दाखव. दादा दादा प्लीज तुम्ही मी माझी मर्यादा सोडेन आणि काहीतरी बोलेन. तुम्ही प्लीज जायत. आता तुम्ही या.